लाल मातीतली कुस्ती म्हणजे यानंतर आता बेळगाव मधून एक मोठी बातमी येते. आमदार रोहित पवार बेळगाव मध्ये दाखल झालेले आहेत. रोहित पवारांनी गनिमी कावा करत ते बेळगाव मध्ये दाखल झाले. शिवरायांना अभिवादन त्यांनी बेळगावात जाऊन केले. बेळगावात छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला रोहित पवार यांनी भेट दिलेली आहे. झी 24 तास वरी एक्सक्लुसिव्ह दृश्य. रोहित पवार गनिमी कावा करत बेळगावात दाखल झाले आणि या ठिकाणी फक्त ते गेले नाही आहेत तर तिथे जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेटही दिली आहे. शिवरायांना अभिवादनही केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार गनिमी कावा करत बेळगावात दाखल झाले. तिथली ही एक्सक्लुसिव्ह दृश्य झी 24 तासवर तुम्ही हे दृश्य बघताय. रोहित पवार हे बेळगावात दाखल झाले आणि तिथे जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट दिलेली आहे. शिवरायांना अभिवादन केलेले आहे. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, अत्यंत तणावाचं वातावरण असताना ही गनिमी कावा करत रोहित पवार बेळगावात दाखल होतात काय आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन करतात काय, नक्कीच या बातमीची दखल घेतली जाईल. नक्कीच या बातमीची दखल कर्नाटक सरकार घेईल. सर्व कर्नाटक वेदिका घेईल आणि महाराष्ट्र देखील घेईल. कारण आपण पाहतो की सीमा भागात तणावाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातल्या नेत्यांनी बेळगावमध्ये येऊन अशा प्रकारची भूमिका जी आहे ते कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक सरकारने घेतलेली होती. त्याला डावलून आपण पाहतो की रोहित पवार हे गनिमी कावाने बेळगावमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांनी जिथं जिथं मराठी अस्मिताचं व्यापरंट केंद्र आहे त्या त्या ठिकाणी जाऊन ते लोकांशी बोलत आहेत. त्याचबरोबर आपण पाहिले की येळूर गाव जे मध्यवर्ती एकीकरण समिती असो किंवा मराठी भाषिकांचं केंद्रस्थान मानलं जातं त्या गावात जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि मराठी शाळेला भेट दिलेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे दिग्गज नेते आहेत त्यांना सुद्धा ते भेटलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत. सध्या अजूनही रोहित पवार हे बेळगावमध्ये आहेत. ठीक ठीक. प्रताप, या बातमीवर लक्ष ठेवून राहा. तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.